ग्रुपचे सर्वेसर्वा अनिल पंधे यांच्या कार्यकर्तृत्वाचं गुणगान जेवढं गावं, कौतुक जेवढं करावं तेवढं कमीच भासेल. अर्थात गेले ते दिवस, उरल्या त्या आठवणी असंच म्हणावं लागेल. पंधे कन्स्ट्रक्शनचे सर्वेसर्वा अनिल पंधे यांची बांधकाम क्षेत्रामध्ये शानो शौकत काही औरच होती. कामाचा प्रचंड आवाका, वेगात कामं पूर्ण करण्याचा त्यांचा सपाटा निश्चितच कौतुकास्पद आणि प्रशंसनीय असाच होता. गोरगरिबांना, मजुरांना, विडी कामगारांना, सर्वसामान्यांना स्वस्तामध्ये घर उपलब्ध करून देण्याचं ध्येय अनिल पंधे यांनी ठेवलं होतं आणि हे ध्येय अनिल पंधे यांनी प्रत्यक्षामध्ये साकारलं सुद्धा. घरकुल, अपार्टमेंट, वसाहती, गृहप्रकल्प अशा विविध टप्प्यांवर त्यांनी बांधकामं केली होती. अद्ययावत मशिनरी आणि कुशल मनुष्यबळ या भांडवलावर पंधे कन्स्ट्रक्शननं जणू गगनाला हात टेकवणं तेवढं शिल्लक ठेवलं होतं. घर देण्याबरोबरच डांबरी रस्ते, वीज पुरवठा, पाण्याची मुबलक उपलब्धता ही पंधे यांच्या कामाची वैशिष्ट्य होती. माणुसकीचं नातं जोडत बांधकामावर बांधकाम ते करत राहिले होते. आवाढव्य प्रकल्पाच्या माध्यमातून कामाचा झपाटा त्यांनी सप्रमाण सिद्ध केला होता. 1993, 2001, 2004, 2005, 2007, 2009 आणि 2010 या वर्षांच्या कालखंडामध्ये महत्वाकांक्षी विविध प्रकल्प अस्तित्वात आणले होते. सुनामी लाटेच्या तडाख्यातून सावरू शकणारी घरं बांधल्यामुळं सरकारकडून अनिल पंधे यांचं कौतुकही झालं होतं. अंदमान निकोबार या बेटावरील ही खंबीर घरं अनिल पंधे यांच्या कार्यकर्तृत्वाची आजही साक्ष देतात. सोलापुरात तर पंधे कन्स्ट्रक्शनचा आदरयुक्त दबदबा होता. अनिल पंधे यांच्या बांधकाम क्षेत्राला धक्का कोणी पोहोचवला नाही. बांधकाम व्यवसायाशी निगडीत सर्वच शासकीय विभागांबरोबर चांगलं सूत जमल्यानं अशक्यही शक्य झालं. अर्थात त्यामागची कारणं वेगवेगळी असू शकतात. मॅनेजमेंट कसं करायचं याचा पायाच अनिल पंधे यांनी मजबूत आणि भरभक्कम केला होता. या खोलवरील पायासह थेट आवाढव्य प्रकल्पासंदर्भामध्ये अधिक माहिती घेऊ मात्र पुढच्या बातमीपत्रात. आवर्जून पहा अनिल पंधे, सरले ते दिवस, उरल्या त्या फक्त आठवणी.